महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यातील देहाड असो किंवा संग्रामपूर तालुक्यातील पांचाळा हे गाव असो, या दोन्ही गावामध्ये आजहीसुद्धा बौद्ध धर्मीयांना अन्याय होतो आलेला आहे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येत आहे, अन्याय अत्याचाराच्या घटना हे दिवसेंदिवस वाढत आहेत. काय झालं होतं बेटा त्या दिवशी? त्या दिवशी गाण्याच्या बाबतीत कार्यक्रम समाप्त केला. कोणतं गाणं तू गाऊ शकते का? आमचा नाजत कुळा साऱ्या जगाने राळा, डौलना पळकतो झेंड तो निळा, तेव्हा उडत धुरुळा मर्दाची छाती आमची मनगट पौलाद, मर्दाची छाती आमची मनगट पौलाद, जाती वाती कापती चरचळा तेव्हा. दिनांक 26/1/2018 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि जे जागेचं नियोजन होतं ते शाळा व्यवस्थापन समितीची बैठक 28/1/2017 अन्वये ठराव क्रमांक 7 त्या जागेचं नियोजन करण्यात आलं होतं. मग आमच्या बाबासाहेबाचं गाणं लायचं, आमचं लेकराचं त्यानं भाग घेतला होता गाण्यावर. मग त्याचं म्हणणं होतं की आम्हाला एक गाणं म्हणू द्या, आमच्या गाण्याचा विषय घ्या. मग त्यानं ते म्हणा तुमचं बाबासाहेबाचं गाणं आमच्या मंदिरापुढे पाहिजे नाही. मग ते मोठ्या जुलमार मग ते लोक उठून गेले. मास्तरनं म्हटलं की हा कार्यक्रम संपला, सरी उठून गेले. मग त्यानं तात्पुरता एक गाणं लावलं, तर लेकरांना जरासा त्यांचं तिथल्या पुरता केला. मग ते मोड तोड केलं, वायरा काढल्या. आमचा कार्यक्रम संपल्यानंतर काही स्त्रियांनी भीमगीत जाणून बुजून बंद पाडलं असं जमावाला प्रतिप्रश्न केला आणि संबंधित जागेवर तणाव उत्पन्न झाला. आम्ही इकडे शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेत असताना सदर तणाव लक्षात आला, आम्ही समिट करण्याचा प्रयत्न केला पण समिट काही झाला नाही आणि त्याचं वादात रूपांतर होऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली. तुम्ही रिपोर्ट दिला होता का? हो. मग जसं आमचा जीव घाय पडला की समजा आम्ही घरी कधी गेलो तर येणं समजा मारलं गेटलं तर. आणि मग संध्याकाळी या लोकांनी येऊन इथे मीटिंग भरवली गावात पोलीस स्टेशनमधून आल्यावर की यांच्यावर बहिष्कार टाकायचा, यांना कोणी कामाला नाही सांगायचं. हे आमचे सगळे शेतमजूर आहेत, आमच्याकडे शेती नाही आहे जास्त आणि सगळी लोकसंख्या यांचीच आहे. आम्ही खूप कमी लोक आहेत, 30-40 जण आणि त्यांची 300-400 वर लोकसंख्या आहे. बरं, मजुरीचं झालं तुम्हाला दुकानाहून सामान वगैरे? सामान वगैरे नाही भेटलं, 2-3 जण गेले, नगद पैशानं मागलं तर दिलं नाही, किरा नाही देऊ नका म्हणत यायले. मला भीती वाटते. कशाची भीती वाटते? मास्टर बोलते. कशावर? का बोल? हात बोट लागले बोलते. तेला मंदिरातून आम्हाला शाळेत जेवायला सांगतात. तुम्हाला वेगळं बसवत आहे शाळेत? हा, सरही जातात मंदिरात. दोन दिवस बौद्ध धर्मियांनी या लोकांची वाट बघितली की आपल्याशी हे व्यवस्थित वागतात की नाही, परंतु त्यांच्यामध्ये कुठलेही चेंजेस न दिसल्यामुळे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे या प्रकरणात न्याय मागितली. न्याय मागण्याकरता एक निवेदन सादर केलं कारण त्यांना वेळोवेळी धमक्या यायला लागल्या. या मी हा व्हिडिओ याकरिता बनवला आहे की आपण बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांना विनंती करावी की या बौद्ध धर्मियांना योग्य तो न्याय मिळून देण्यात त्यांनी मदत करावी. त्यांचा क्रमांक आहे 072-62-24-23-07. मी विनोद वानखडे, पांचाळा, बुलढाणा, महाराष्ट्रातून इंडिया अलर्टसाठी.